समृद्धी पवारचा पदकांचा चौकार, मिक्स प्रकारात रोशन दुर्गेसोबत रौप्य पदक। अमरावती येथे झालेल्या सबज्युनियर राष्ट्रीय धनुर्विद्य स्पर्धेत आरण तालुका माडा येथील समृद्धी शिवप्रसाद पवार हिने सुवर्ण पदकासह 2 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 4 पदके पटकावली आहेत। त्यामुळे आरणसह सोलापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव देशाच्या क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। 21 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत अमरावती येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत 26 राज्यातील प्रत्येकी 104 मुले आणि मुली स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये महाराष्ट्रातून आरण येथील संत सावतमाळी विद्यालयातील समृद्धी आणि रोशन दुर्गे या दोघांची निवड झाली होती। समृद्धीने सबज्युनियर स्पर्धेतील 30 मीटर प्रकारात 360 पैकी 349 इतके विक्रमी गुण मिळवून सुवर्णपदक पटकाविले। 20 मीटर प्रकारातही तिने 360 पैकी 345 गुण मिळवत रौप्यपदक घेतले। मिश्र दुहेरीतही आपल्याच प्रशालेतील रोशन दुर्गे याच्यासह तिने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा येथील धनुर्धरां स्पर्धकांचा पराभव करत रौप्यपदक पटकाविले। याशिवाय महाराष्ट्र राज्याचे सांघिक नेतृत्व करताना तिने नाशिक येथील ऋतुजा पवार व साक्षी ताटे तर अमरावती येथील कुमकुम भोड यांच्या साथीने पश्चिम बंगाल, गुजरात आणि तामिळनाडू राज्यातील धनुर्धरांचा पराभव करत राज्याला ब्रॉन्झ पदक मिळवून दिले आहे। तिला धनुर्विद्या प्रशिक्षक सावता गाडगे व एकलव्य अकादमीचे प्रशिक्षक विठ्ठल भारेराव यांचे मार्गदर्शन लाभले। भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, क्रीडाधिकारी नितीन तारळकर, सोलापूर जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक रणजितसिंह मोहिते पाटील, संघटनेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, उपाध्यक्ष भारत शिंदे, सोलापूर धनुर्विद्या संघटनेचे सचिव व राज्य उपाध्यक्ष हरिदास रणदिवे, यशवंत शिंदे, शिवप्रसाद पवार, स्वपन मोहिते, नवनाथ शिंदे, संजय शिंदे यांनी अभिनंदन केले आहे। Thank you.